खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवारी 31 जुलै रोजी संपुष्टात आली असून 31 जुलै अखेर राज्यातून 1,65,70,437 पीक विमा अर्ज पीक विमा पोर्टलवर दाखल झाले असून याद्वारे लाखो शेतकऱ्यांनी आपले पीक केवळ 1 रुपया विमा हप्ता भरून पीक विमा संरक्षित केलं असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा पोर्टलच्या वतीने सुरुवातीला 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे बरेच शेतकरी तेव्हा विमा भरण्यापासून वंचित राहिल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना विनंती करून 31 जुलै पर्यंत मुदतवाढ करून घेतली होती. 15 जुलै नंतर अखेरपर्यंत 21,90,000 अर्जाची त्यामुळे वाढ झाली आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालयात हुमणी कीड जैविक नियंत्रणासाठी मेटाहाजियमची निर्मिती करण्यात आली आहे. या मेटाहाजियमचा वापर प्रामुख्याने हुमणी आळी, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, मावा फुलकिडे, तुडतुडे इत्यादी किडींच्या नियंत्रणासाठी केला जातो. ऊस, भात, भुईमूग, मका, बाजरी इत्यादी खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या हुमणी आळीच्या नियंत्रणासाठी तसेच फळबागांमध्ये व पालेभाज्यांसाठीही या मेटाहाजियमचा वापर करण्यात येतो. मेटाहाजियम आणि सुपली ही उपयुक्त बुरशी किड्यांना मारते. हुमणी, टोमॅटोचे फळ पोखरणारी आळी असेल यांना हे औषध मारल्यानंतर बुरशीची लागण होऊन त्या आळ्या मरतात. राज्य शासन रोज नवीन योजनांची घोषणा करते, परंतु मार्च अखेर मिळणारे तुषार व ठिबकचे कळंब तालुक्यात 4 कोटी तर जिल्ह्यात 16 कोटींचे अनुदान 4 महिने उलटले तरी शेतकऱ्यांना अद्याप मिळालं नाहीये. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होतीये. शासन मुख्यमंत्री लाडकी बहीण धाराशिव जिल्ह्यात वर्ष 2020 पासून 2023 पर्यंत खरीप विमा भरलेल्या शेतकऱ्यांना अद्याप सर्व मंडळांतील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा रक्कम मिळाली नाहीये. शेतीमालातील सोयाबीन, कांदा या प्रमुख पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरलीय. यातच भरीस भर म्हणून मार्च अखेर मिळणारे ठिबक तुषारचे अनुदान मार्च संपून 4 महिने उलटले तरी अद्याप धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालं नाहीये. जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी बटन फुलांची लागवड यशस्वी केली आहे. या फुलाला सुपारीचं फुलही म्हणतात. गडद जांभळ्या रंगाची सुपारीच्या आकाराची ही फुले बहुतांशी परसबाग, कुंडीत किंवा घराजवळील बगीच्यामध्ये पाहावयास मिळायची. पण आता शेतकरी या फुलांची शेती करू लागले असून सध्या या फुलांचे मळे बहरलेत. चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी बटन फुलांच्या शेतीला पसंती दिली आहे. त्यास बाजारात मोठी मागणी असून लग्नसराई, सण उत्सवाच्या काळात भावही चांगला मिळतो. रोपवाटिकांमधून या फुलांच्या रोपांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मक्याच्या दरात वाढ झाली आहे. इथेनॉल उद्योगात मक्याचा वापर वाढल्याने मक्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे मक्याचे भाव सरासरी 2,500 ते 3,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. तज्ज्ञांचा अंदाज आहे की मक्याचे भाव पुढील काळातही चांगलेच राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक कपाशी असून तालुक्यात जवळपास 32,000 हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकाची लागवड झाली आहे. सुरुवातीला कपाशीचं पीक जोरात होतं, मात्र या आठवड्यात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने मोठ्या प्रमाणावर पीक बाधित होऊन पिकाचं उत्पन्न घटणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत दिसून येतोय. सोयगाव तालुका कृषी विभागाकडून याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाडी येथील शेतकरी डॉक्टर रावसाहेब बोरसे यांच्या नायगाव शिवारातील केळीच्या पिकाचं अज्ञाताने मोठं नुकसान केलंय. केळीचं उत्पन्न काही दिवसात निघणार असल्याच्या स्थितीत होतं, मात्र विकृत मानसिकता असलेल्या अज्ञाताने केळीचं असंख्य घड कापून फेकल्याची घटना घडलीय. यामुळे वाडीसह नायगाव मधील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी सोयगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय. रायगड जिल्हा प्रेस क्लब कडून दरवर्षी प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन करण्यात येतो. त्यानुसार म्हसळा प्रेस क्लबने देखील यावर्षी तालुक्यातील 2 प्रगतशील शेतकरी असणारे लहू तुरे आणि रवींद्र शिगवण यांनी केलेल्या आधुनिक शेतीमुळे त्यांचा बांधावर जाऊन सत्कार केला. रवींद्र शिगवण यांनी कोकणात केलेली काकडीची शेती त्यांना लाखो रुपयांचा नफा देणारी ठरली आहे.